सेनगाव तालुक्यातील सावकारी करण्याची दहशत वाढू लागली आहे. गावातील लोक सावकारीकीच्या नावाखाली अन्याय अत्याचार करू लागले आहेत. तपासासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. सेनगाव तालुक्यातील कवरदरी येथील 100 ते 150 गावगुंडांनी पोलीस प्रशासनाला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदरी गावातील लोक हे सावकारकीच्या नावाखाली 4 भावंडांना मारहाण करण्याचे कृत्य मागील बऱ्याच वर्षापासून करीत आहेत. वेळोवेळी सावकारकीच्या नावावर एकाच कुटुंबातील व्यक्तीवर अन्याय व अत्याचार चालू आहेत. त्या अनुषंगानं गावातील कैलास कुंदरगे व त्यांचे वडील यांनी पोलीस स्टेशन सेनगाव येथे सतत होत असलेल्या मारहाणीबाबत फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीच्या कारणावरून पोलीस कर्मचारी तपासकामी गावात आले होते. कवरदरी येथील गावगुंडांनी चक्क पोलीस वरतीवरती हात घातला आहे. गावगुंडांना पोलिसांनी तात्काळ अटक करून पोलीस खाकी दाखवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सदर प्रकरणामध्ये महिलेवर सुद्धा चाकूने वार केल्याची माहिती समोर येत आहे. MDTV साठी बालाजी देशमुख, हिंगोली, जिल्हा प्रतिनिधी.